उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूर जिल्हा न्यायालयात आपला जबाब नोंदवला. निवडणूक शपथपत्रात माहिती लपवण्याच्या प्रकरणी फडणवीस यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नागपूरचे वकील सतीश उईके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात 2014 निवडणुकीत काही गुन्हे निवडणूक शपथपत्रात लपवले असल्याचा आरोप करत सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे वकील उदय डबले यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. देवेंद्र फडणवीसांचे वकील आपल्या सोबत आहे उदय डबले, त्यांना विचारूया आज न्यायालयात नेमकं काय झालं. सर, आज न्यायालयात नेमकं काय झालं आणि इतका वेळ का लागतो या प्रकरणात? ॲडव्होकेट सतीश उके यांनी जी केस दाखल केली होती त्याच्यामध्ये त्यांच्यातर्फे उके ॲडव्होकेट उकेंतर्फे दोन साक्षीदार तपासले गेले. ते साक्षीदार तपासल्या गेल्यानंतर आज माननीय न्यायालयाने फडणवीस साहेबांना 313 जे स्टेटमेंट असतं म्हणजे साक्षी पुरावे झाल्यानंतर त्या साक्षी पुराव्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारल्या जातात आरोपींना, त्या प्रश्नावर त्यांचं म्हणणं विचारलं जातं. त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगा असं म्हटलं जातं. त्याच्याकरता फडणवीस साहेबांना बोलवलं होतं. फडणवीस साहेबांनी मान्य कोर्टाला त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं दिले आणि सांगितलं की मी कुठलाही गुन्हा केला नाही, मला एकही आरोप मान्य नाही, मला या केसमधनं सोडण्यात यावं अशी विनंती त्यांनी मान्य न्यायालयाला केली. आणि प्रश्न बरेच असल्यामुळे आणि ते उत्तरं लिहून द्यावं लागत असल्यामुळे त्याला उशीर लागतो. ही प्रोसिजर असते कोर्टाची, याला उशीर लागतो बराच. आणि याच्यानंतर 6-5 पुढची तारीख झालेली आहे. त्या 6-5 तारखेला फडणवीस साहेबांना जर कोणते साक्षीदार स्वतःकडनं तपासायचे असतील तर ते त्यांची यादी द्यावी लागेल, त्यांना तपासावं लागेल. त्याच्यानंतर मग मान्य कोर्ट ठरवेल की पुढची प्रोसिजर आता आर्ग्युमेंट करता ठेवायचं की अजून काही प्रोसिजर करता ठेवायचं. सर, या प्रकरणामध्ये 30 पानं जे होते आज 30 पानं वाचली देवेंद्र फडणवीसांनी आणि 30 पानांचा मजकूर होता या प्रकरणामधले. या प्रकरणामध्ये आरोप ज्यांनी केले, उके जेलमध्ये आहे, ईडीच्या कस्टडीत आहे, त्यांचं स्टेटमेंट झालं आहे, त्यांच्या स्टेटमेंटवरून काय त्यांचे आरोप होते आणि त्यांनी काय आरोप त्यांच्या स्टेटमेंटमध्ये केले होते? ढोबळ मानाने त्यांचे मुख्य आरोप असा आहे की दोन प्रकरणाची माहिती फडणवीस साहेबांनी फॉर्ममध्ये दिली नाही, तर त्या अनुषंगाने ते प्रश्न कोर्टाने मान्य कोर्टाने काढले आणि ते विचारले. आज ज्या पद्धतीनं सुनावणी झाली, या पुढे सुनावणी जी आहे त्यामध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला की पुढच्या सुनावणीमध्ये या काय होण्याची शक्यता आहे? पुढच्या सुनावणीमध्ये फडणवीस साहेबांना त्यांच्यातर्फे जर काही साक्षी पुरावे द्यायचे असतील तर ते साक्षी पुरावे त्यांना मान्य कोर्टासमोर द्यावे लागतील. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले, वेळ जातो आणि ज्या पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते, कामकाजाचा खोळंबा होतो, ऑनलाईन पद्धतीनं हे सगळं होऊ शकतं, यासाठी काय तुमच्या वतीने प्रयत्न होणार आहे का? कारण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्याचे. पहा, आम्हाला वकील म्हणून तर आम्हाला असं वाटतं की जर पक्षकार कोर्टात येणारे कोणतेही जर नागपुरात असतील, ज्या ठिकाणी केस सुरू आहे तिथे ते असतील, तर त्यांनी प्रत्यक्ष कोर्टात येणं कधी चांगलं. बरेचदा ऑनलाईनमध्ये आमच्या लक्षात असं आलं आहे की अनेकदा लिंक जाते किंवा मग बरेचदा बोलणं कळत नाही, असे अनेक टेक्निकल इश्यूज असतात. त्यामुळे आरोपी किंवा पक्षकारांनी 1-to-1 कोर्टात येणं हे कधी प्रिफरेबल आहे. पण आता सुरक्षेचा पॉईंट असतो, स्वतः फडणवीस साहेब तर तुम्हाला माहिती आहे सुरक्षेचा भाऊ करत नाही, पण आता जे आहे प्रोटोकॉल ते तर करावंच लागणार. आपण बघू शकतो की एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता मेमध्ये सुनावणी होणार आहे आणि 5 मे रोजीच्या सुनावणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना जर काही या प्रकरणातले साक्षीदार असतील ते तपासण्याची मागणी जी आहे ते करू शकतील. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आज न्यायालयात आले आणि त्यांनी त्यांची बाजू जी आहे ती मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन बोकडेसह मी प्रवीण मुधोळकर, न्यूज टेड महाराष्ट्र, नागपूर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधातली निवडणूक शपथपत्र प्रकरण नेमकं काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. उपमुख्यमंत्री फडणवीसांवर 1996-1998 मध्ये 2 गुन्हे दाखल असल्याचा आरोप करण्यात आलाय. या दोन्ही प्रकरणात फडणवीसांनी न्यायालयातून जामीन घेतला होता. 2019 निवडणुकीत दावा अर्ज भरताना माहिती दिली नाही. सतीश उके यांनी या विषयावर न्यायालयात याचिका दाखल केली. सत्र न्यायालयानं फौजदारी प्रक्रिया करण्याचा आदेश दिला. या आदेशाला फडणवीस यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. उच्च न्यायालयानं उके यांची तक्रार फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात उकेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयानं न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला. आज फडणवीसांनी नागपूर जिल्हा न्यायालयात आपला जबाब नोंदवला.